तर आजची सगळ्यात मोठी बातमी आहे, चलनातून 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा केंद्र सरकारने रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी हे चलन बदलण्यासाठी एटीएम मशीनवर रांगाच रांगा दिसत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्रीपासून 500 व 1000 रुपयाच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी रांगाच रांगा नजर आल्या. कणकवलीतही कित्येक ठिकाणी एटीएम, पेट्रोल पंप आणि बाजारपेठांमध्येही नागरिकांची तारांबळ उडत असतानाचे चित्र होते. येथील भारतीय स्टेट बँक मध्येही नागरिकांनी 1000 व 500 रुपयाच्या नोटांचे चलन बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नियमानुसार 500 व 1000 रुपयाच्या नोटी 9 नोव्हेंबर पासून चलनातून पूर्णतः बंद करण्यात आले. त्यामुळे आरबीआय स्वीकृत असलेल्या बँकांमध्ये सध्या नागरिकांची वर्दळ वाढली आहे. मोदी साहेबांचं भाषण ऐकलं की उद्यापासून चलनात जे 500 आणि 1000 नोटा असेल ते बंद होतले. भूमिका माझा गृहकर्ज असा आणि होम लोन असल्यामुळे काय झालं, उद्या हप्ता जर नाही भरलं तर परवा फाईन बसतली. आणि जर 500 आणि 1000 नोटा बंद झाले आणि 2 दिवस जर बँक बंद असली तर माका जास्तीत जास्त म्हणजे जो तुमचा व्याज हा व्याज भरूचा लागतला. त्याच्यासाठी मी आता लाईनीत भरू लाईनीत असं आणि पैसे भरतोय. आणि शिवाय रोजच्या व्यवहारात जे माका पैसे होय 100 रुपयाची नोटा असेल किंवा 10 रुपये बँकेत 100 नोटा तरी मिळाले तर ही त्याच्यासाठी सुद्धा इथे मिळलं. आणि ही एवढी लाईन बघितलं तर असं वाटतं की मला 100 नोटा मिळतच काय नाही. संध्याकाळी आम्ही जस्ट पंतप्रधानांची आपली न्यूज बघितली आणि मीडियामध्ये पण पूर्ण न्यूज ही व्हायरल झाल्यामुळे आम्ही तात्काळच घरात एटीएममध्ये पैसे एक्सचेंज करण्यासाठी आम्ही सध्या म्हणजे आता त्यांनी सांगितलं ना की आपल्या सध्या 500 आणि 1000 ज्या नोटा त्या चलनात आता राहणार नाही, त्यांची फक्त कागदी नोट म्हणून नाव उल्लेख आहे आपल्याकडे. त्यासाठी आम्ही आता हे बँकेत जमा करण्यासाठी आलो. रात्री 10 वाजता टी व्ही बघितल्यानंतर टी व्हीवरती बातमी आली की 500 आणि 1000 नोटा रात्री 12 नंतर बंद होणार. ते बंद झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी बँकेमध्ये आलो पैसे भरायला. काल त्या ठिकाणी पैसे भरताना सुद्धा सर्व मशीन कप्पू झालेले आहे. ती एकच स्टेट बँकेची मशीन फक्त एक चालू आहे. ती सुद्धा आता पैसे भरण्याची पण शक्यता बहुतेक कमी वाटते 12 वाजेपर्यंत. तर 12 वाजेपर्यंतच मशीन चालू राहणार असं टी व्हीवर पण बातमी आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील मालवण भागातही यासारखीच परिस्थिती उद्भवली आहे. 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व आरबीआयच्या निर्देशानुसार 500 व 1000 रुपयाच्या नोटा चलनात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बाजारपेठांमध्ये नागरिकांची धावाधाव सुरू झाली. मालवणातही वीज वितरण कंपनीमध्ये विजेची बिले घेऊन आलेल्या नागरिकांकडून 500 व 1000 रुपयाच्या नोटा घेण्यास नकारात्मक भूमिका दाखवली आहे. मात्र भारत सरकारकडून शासकीय कार्यालयांमध्ये या नोटा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र शासकीय कार्यालयाचे ह्या नोटा घेण्यास सध्या नकारात्मक भूमिका दाखवत आहेत. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे. कणकवलीहून परेश कांबळी आणि मालवणहून अप्पा मालणकर, कोकण नाव, सिंधुदुर्ग.